मुख्यमंत्री महोदय, काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळाराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेतायत. पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत. जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो. आणि हे जे संपूर्ण काम आहे, खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती. अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती. मला आठवतं, सन्माननीय उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या. कोस्टल रोड कधी झालाच नाही. आणि हे देखील सांगितलं पाहिजे की 2004 ते 2014 दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं. कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता, तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता. याचं कारण, कोस्टल रोड करता रिक्लेमेशन करावं लागतं आणि रिक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलते आणि म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही, अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती. मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री युपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे. कधीही त्याला परवानगी मिळाली नाही.